या महाराष्ट्रातील आरक्षणासाठी हलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना मी मंगेश सोमनाथ धनंजय याचा प्रथम मानाचा जय म्हणला. जय मनगटात बाळ बुद्धी आणि चातुर्य असता तोच खरा लोमिंग राजा म्हणू शकतो. एकातक शास्त्र वेकातक शास्त्र घेऊन ज्यांनी आता 20 वर्ष राज्य केलं त्या पुण्य श्लोक राजमाताईला देवी होळकर यांना माझा प्रथम मानाचा जय म्हणलाल. आपल्या समाज बांधवांनो, आपले एक अकालीची राजा करते जमात या सरकारने शोषण करती जमात बनवले आहे. ज्या मल्लार होळकरांनी हिंदवी स्वराज्याचे व साम्राज्यात रूपांतर केले त्या मल्लारराव होळकरांचे वंशज आहोत आपण. आटके पा झेंडा लावला त्या मल्लारराव होळकरांचे वंशज आहोत आपण. भारतात एकदाही पराभूत न झालेला राजा यशवंतराव होळकर यांचे वंशज आहोत आपण. धनगर समाजाचा खूप मोठा इतिहास आहे. धनगर समाजाचे क्रांती सूर्य बी के कोकरे साहेब यांनी दिलेले योगदान बघा. धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एसटीचे आरक्षण दिलेले आहे, परंतु काही देशद्रोही तरुण नेत्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये धनगर व धनगर या दोन वेगवेगळ्या जाती आहेत असे सांगून आमच्या धनगर समाजाची पूर्ण फसवणूक केलेली आहे. पण राज्यकर्त्यांनो एक लक्षात ठेवा, आता आमचा धनगर समाज एवढा भोळा राहिला नाही. आता आमचा धनगर समाज पूर्ण एकत्र आलाय. धनगर महाराष्ट्राचे व धनगर समाजाचे आधार स्तंभ माननीय उत्तमराज जानकर साहेब व धनगर समाजाचे मुलुक मैदानी तो बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब हे आमच्या पाठीशी आहेत. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या धनगर समाजातील हजारो बांधवांना आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही. काही तरुणांनी ओपन मधून अर्ज घेतला, परीक्षा दिली, पास झाले, परंतु जात पाहताच मुलाखत नाकारली जाते. आरक्षण भी देत नाहीत आणि ओपन मधून नोकरीही देत नाहीत. एवढा मोठा न्याय आमच्या धनगर समाजावर का? कशासाठी? आपल्या समाज बांधवांनो कित्येक वर्ष झाले आपला समाज आरक्षणासाठी तडफडतो. जर आरक्षण घ्यायचं असेल तर आरक्षण घ्यायत बसून मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरलं पाहिजे. जसं देवाला ढोल वाजून जागा करतो तसे या सरकारला सुद्धा ढोल वाजून जागा केलं पाहिजे. नाहीतर दाखवूया धनगराचा हिसका, मग बघूच कोण देत ना आरक्षण. महाराष्ट्रात धनगरी जाता दाखवा, नाहीतर आज दुरुस्ती पाठवा. महाराष्ट्रात धनगरी जाता दाखवा, नाहीतर आज दुरुस्ती पाठवा. शासनाला आमची एक विनंती आहे की आमच्या धनगर समाजाची परीक्षा बघू नका. आमच्या अंगामध्ये मल्लारांचं रक्त सळसळ करतंय. जर आमचा समाज पूर्ण एकत आला तर ज्याप्रमाणे सरकारला वरती नेले त्याचप्रमाणे खाल्यानं उजळून पडल्याशिवाय राहणार नाही. हाच खरा धनगरचा शब्द आहे. धनगराची पोरं मे आम्ही फक्त आमच्या गुरमीत असतो. धनगराची पोरं मे आम्ही फक्त आमच्या गुरमीत असतो. आम्हाला भीती नाही कोणाच्या बापाची, आम्हाला भीती नाही कोणाच्या बापाची, कारण भाकर करतो कष्टाची, सेवा करतोय बापाची. लोक विचारतात ही मुला तरी कोणाची, आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही मुला धनगर समाजाची. धनगर समाजाची कोण म्हणत आरक्षण देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणत आरक्षण देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण कोणाच्या बापाचं नाही, आरक्षण आमच्या हक्काचंच आहे. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. या महाराष्ट्रातील आरक्षण आंदोलन करताना माझी नम्र विनंती आहे की पोलिसांवर दगड भिरकवताना 10 वेळा विचार करा. आपला बाप आंदोलनाच्या बंदोबस्तात आहे. या काजीने मुलं बाळ त्यांच्या घरी आहेत. आरक्षण पोलिसांनी अडवलेलं नाही. राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळणे ही त्यांची जबाबदारी आणि ते आपल्याला झटकूही शकत नाहीत. माझ्या सर्व तरुणांना
नम्र विनंती आहे की पोलिसांवर दगडफेकी करू नका. या महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव यांना माझी नम्र विनंती आहे की आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या कोणीही करू नका. आपण मल्हारराव होळकरांचे वंशज आहोत. ज्या मल्हारराव होळकरांचे रंगनाथ फक्त नाव जर ऐकलं तर दुश्मनांना कुठे पळू हे सुद्धा कळत नव्हते. त्या मल्हारराव होळकरांचे वंशज आहोत आपण. अहिल्या माताच्या मारत आपण हे लक्षात ठेवा. आरक्षण हे 100% मिळणार. धनगर समाजाचा बांधवांचा धनगर समाजाचा बांधवांचा माननीय गोपीचंद पडळकर साहेब व माननीय उत्तमराव जानकर साहेब यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आत्महत्याचा कोणीही प्रयत्न करू नका अशी माझी सर्व तरुणांना नम्र विनंती आहे.